श्री गणेशाय नमः, श्री स्वामी समर्थ, श्री गजाननाय नमः। नमस्कार, पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। दररोज आपल्यासाठी भाविकांचे विविध दैनंदिन जीवनात येणारे नवनवीन अनुभव आपल्या पुढे घेऊन येत असते। जर का तुम्हाला आपला आजचा अनुभव आवडला तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। नमस्कार, आज मी आपल्यासमोर विक्रांत दादा यांचा अनुभव घेऊन आली आहे। दादा म्हणतात, माझ्या मित्रमंडळीत जवळजवळ सर्वच श्री गजानन माऊलीचे भक्त आहेत, त्यामुळे आम्हा सर्वांचे अधूनमधून कधी एकाच्या तर कधी दुसऱ्याच्या गाडीतून शेगावला दर्शनासाठी वारी होतं। असेच एकदा आम्ही चार मित्र, मी, वासू, बाळू व रवींद्र, हे बाळूच्या गाडीने दुसऱ्याच दिवशी शेगावला जाण्याचे ठरविले। आम्ही शेगावला जाण्याचे नियोजन करत असताना त्या ठिकाणी आमचा एक मित्र किशोर आला। किशोर हा आध्यात्मिक नव्हता, त्याला देवदर्शन वगैरे याची विशेष आवड नव्हती। तो फक्त पैसे कमवून आयुष्यातील सगळ्या मौज मजा करण्यात व्यस्त असायचा। किशोरला एक खूप वाईट सवय होती, तो सातत्याने एकामागून एक सिगरेट ओढत, त्याच्या हातात नेहमी सिगरेट दिसत। आम्ही त्याला नेहमी समजावून सांगत की सिगरेट सोड, सिगरेट सोड, परंतु तो नेहमी आम्हाला गमतीत म्हणायचा, मी आईवडिलांनी सांगितले तरी ऐकले नाही, मग तुमचे का ऐकू। शेवटी पुढे मी त्याला बोलणे सोडून दिले। तो आल्यानंतर त्याला आम्ही शेगावी जात असल्याचे कळले, मग तो देखील शेगावला येण्यास तयार झाला। आम्ही त्याला सांगितले, आम्ही देवदर्शनासाठी चाललो आहोत, तुला कंटाळा येईल। त्यावर तो म्हणाला, मी पिकनिकला आल्यासारखं समजेल, पण मी देखील तुमच्याबरोबर शेगावला येतो। शेवटी आम्ही त्याला शेगावला घेऊन जाण्यास तयार झालो। दुसऱ्या दिवशी आम्ही पाचही मित्र बाळूच्या गाडीने जालन्याहून शेगावला निघालो। साधारणतः 11 वाजेच्या सुमारास आम्ही शेगाव येथे पोहोचलो। बाळू व किशोर गाडी पार्किंगसाठी गेले। आम्ही बाकी तीन मित्र मंदिरातील एका दुकानात प्रसाद विकत घेऊन बाळू व किशोरची वाट पाहत उभे राहिलो। थोड्याच वेळात बाळू व किशोर गाडी पार्क करून आम्ही उभे असलेल्या ठिकाणी आले। आम्ही मंदिरात जाण्यासाठी घाई करू लागलो। तेवढ्यात किशोरने आम्हाला 10 मिनिटे थांबा असे सांगून खिशातून सिगरेटचे पाकिट काढले। आम्ही त्याला म्हणालो, अरे तासभर तरी थांब, दर्शन घेऊन येऊ, मग सिगरेट पी, दर्शनासाठी गर्दी वाढत चालली आहे, उशीर होईल। तरी किशोर ऐकेना, उलट आम्हाला म्हणाला, 10 मिनिटात काही बिघडत नाही। मग आम्ही चारही मित्रांनी ठरविले, आम्ही दर्शनासाठी पुढे जातो, तू सिगरेट पिऊन मागवून ये, परंतु किशोर आम्हाला दर्शनासाठी जाऊ देईना। तेव्हा मी त्याला गमतीत म्हणालो, या क्षणी जर तू दर्शनासाठी न येता सिगरेट पीत बसला तर आमचे गजानन बाबा तुला स्वस्त बसू देणार नाही, मग बसशील पळत। त्यावर किशोरही उद्दामपणे मला म्हणाला, बाबांना काही तेवढंच काम आहे का, वा तुम्ही पुढे, मी येतो मागून। मग आम्ही मित्र किशोर काही ऐकत नाही म्हणून की महाराजांच्या दर्शनासाठी किशोरला सोडून पुढे निघून गेलो। त्या दिवशी गुरुवार असल्याने दर्शनाला बरीच गर्दी होती। आम्हाला सुमारे तासभर दर्शनासाठी वाट पाहावी लागली, परंतु महाराजांचे दर्शन होताच मन अगदी प्रसन्न झाले। आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलो। प्रसादासाठी जायचे म्हणून किशोरला फोन लावला, तर किशोर फोन उचलेना। बराच वेळ प्रयत्न करूनही किशोरचा फोन लागत नव्हता। मग मी व बाळू आम्ही ज्या दुकानात किशोरला शेवटचे भेटलो होतो त्या ठिकाणी पाहण्यास गेलो, परंतु तेथे किशोर नव्हता। आम्हाला वाटले कदाचित किशोर मंदिरात दर्शनासाठी गेलेला असेल, त्यामुळे तो फोन उचलत नसेल, म्हणून आम्ही शांतपणे त्याचे थोडा वेळ वाट पाहत बसलो। सुमारे 5 ते 10 मिनिटातच किशोरचा मला फोन आला व त्याला जुलाबाचा खूप त्रास होतोय म्हणून तो मंदिराबाहेरील भक्तनिवास या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ थांबला आहे असे सांगितले। आम्ही सर्व मित्र किशोरला बघण्यासाठी त्या ठिकाणी गेलो।
किशोरची अशी वाईट अवस्था झाली होती व त्याचे पोट खूप दुखत होते। त्याला वारंवार जुलाब होत होते। आम्ही त्याला तू काय खाल्ले होते का म्हणून विचारपूस केली। त्याने नकार दिला। मग विचार आला की दवाखान्यात जाऊ, पण किशोर दवाखान्यात जाण्यास तयार होईना। त्यानंतर पुन्हा किशोर 2 वेळेस टॉयलेटला जाऊन आला, तरी देखील त्याचे पोट दुखतच होते। तेव्हा माझ्या डोक्यात एक विचार आला की आपण थोड्या वेळापूर्वी मंदिराच्या आवारात किशोरला गमतीत बोललो होतो, त्यावर किशोरने उद्दामपणा दाखवला, त्यामुळेच तर कदाचित महाराजांनी किशोरला वठणीवर आणण्यासाठी हे घडत नसेल। मग मी किशोरला म्हणालो की तू महाराजांचे कमीत कमी मुखदर्शन घेऊन त्यांना क्षमा माग, कदाचित तुझे हे दुखणे थांबेल। किशोरला माझ्या बोलण्यावरही विश्वास नव्हता, परंतु त्याचा त्रास वाढत चालल्याने किशोरला डॉक्टरकडे जावयाचे नव्हते, म्हणून किशोर शेवटी माझ्या म्हणण्याप्रमाणे मंदिरात येऊन मुखदर्शनासाठी गेला। किशोर महाराजांचे दर्शन घेऊन जे काही उद्दामपणे बोलला होता त्याबद्दल क्षमा मागितली। आम्ही सर्व मित्र किशोरची प्रसादासाठी वाट पाहत होतो। किशोर महाराजाचे मुखदर्शन घेऊन थोड्याच वेळात बाहेर आला। मी किशोरला महाराजांच्या प्रसादासाठी आग्रह केला। तो सुरुवातीस येण्यास तयार नव्हता, परंतु अचानक किशोरचा त्रास हळूहळू कमी होत गेला। प्रसादाचे जेवण जेवल्यानंतर किशोरचा त्रास पूर्णपणे नाहीसा झाला। परंतु हे सर्व घडले हा महाराजांचा चमत्कार होता का केवळ योगायोग, याचाच मी विचार करत बसलो। परंतु या घटनेमुळे किशोरची महाराजांवर गाढ श्रद्धा बसली। आता तोच आम्हाला शेगाव येथे जाण्यासाठी अधूनमधून आग्रह करत असतो व आता किशोरने सिगरेट पिणे देखील कमी केले आहे। परंतु मला खूप आनंद झाला की मी केलेल्या एका छोट्याशा गमतीतून एका नास्तिकाचे मन महाराजांच्या भक्तिमार्गाकडे वळवण्यास मी कारणीभूत ठरलो। महाराज कधी कोणाला आपले करेल व त्यांचे आयुष्य मार्गाला लावेल याचा अनुभवाची प्रचिती मला किशोरच्या बाबतीत जाणवली। खरंच आमचे शेगावचे गजानन बाबा हे अवलिया परमेश्वरी रूप आहे। त्या माझ्या बाबांना कोटी कोटी प्रणाम। जय गजानन माऊली, गण गण गणात बोते। तर दादा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला, आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून देखील नक्की कळवा। तर आता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजुषेतील प्रश्न विचारण्याची, आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की हसनापूरच्या कोणत्या भक्ताने मठाच्या उभारणीसाठी देणगी दिल्याचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथात केला आहे। आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे श्री गजानन विजय ग्रंथ यात वर्णन केलेल्या गुजाबाई या कसुऱ्याच्या राहणाऱ्या होत्या। आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे। पहिलं पपिता भुरखंडे, 2 सुप्रिया वाघ, 3 जयश्री पाचोरे, 4 गजानन खरात, 5 रेखा आहिरराव, 6 कल्पना देशमुख, 7 मंगेशपुरी। तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा, बरोबर उत्तरं देत रहा। श्री गुरुदेव दत्त, श्री गुरु गजानन माऊली नमः। गण गण गणात बोते।